पदवीधर मतदारसंघामधून मनसेनं माघार घेतली. मनसेचे अभिजित पानसे यांनी माघार घेतलेली आहे, मात्र आता अभिजित पानसे हे अज्ञातवासात गेलेले. उमेदवारीच्या माघारीनंतर पानसे नाराज असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली होती, मात्र नेमकी अर्ज भरण्याच्या दिवशी अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि उमेदवारी मागे घ्यायला लावल्यामुळे पानसे नाराज असल्याचंही समजतंय. तर याचवरनं अभिजित पानसे यांना वसंत मोरेंनी टोमणा हाणलाय, पाहुयात. तर वसंत मोरे यांनी ट्वीट केलेलं आहे, कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतले, असा टोमणा वसंत मोरे यांनी अभिजित पानसेंना हाणलाय. वसंत मोरे यांचं ट्वीट समोर आलेलं आहे. अभिजित पानसे यांना मनसेनं कोकणातून उमेदवारी जाहीर केली होती, कोकण पदवीधर मतदारसंघातून. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली. ही उमेदवारी मागे त्यांना घ्यायला लावली आणि यावरूनच अभिजित पानसे नाराज आहेत आणि यालाच पकडत वसंत मोरे यांनी ट्वीट करत पानसेंना टोमणा हाणलाय.